नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐतिहासिक शहर हम्पी जे की विजयनगर साम्राज्याची राजधानी आहे त्याची सफर करणार आहोत। निसर्ग सौंदर्याने आणि पुरातन वास्तूंनी नटलेलं शहर म्हणजे हम्पी। हे हम्पीमधील प्रसिद्ध असं विरूपक्ष मंदिर आहे। मंदिरावरील कोरीव काम अप्रतिम दर्जाचं आहे। याच मंदिरात पूर्वीच्या काळात वापरलेली पिनहोल फोटो टेक्नॉलॉजी आपणास पाहावयास मिळते। सकाळचं वातावरण मनाला एकदम प्रसन्न करून सोडणार असतो। आता आपण प्रसिद्ध श्री कृष्ण मंदिरामध्ये आलेलो आहोत। हम्पी मधील 200 वर्षापूर्वी बांधले गेलेले हे मंदिर अतिशय सुंदर असे आहे। हम्पीचं हे निसर्ग वैभव पाहून कुणाचेही डोळे तृप्त झाल्याशिवाय राहणार नाही। आता आपण निघालो आहे हम्पी मधील दुसऱ्या प्रसिद्ध विठ्ठल मंदिराकडे। ही हम्पी मधील बाजारपेठ आहे। पूर्वीच्या काळात याच ठिकाणी घोड्यांचा वापर केला जात होता असे सांगितले जाते। हे हम्पी मधील प्रसिद्ध असे विठ्ठल मंदिर आहे। विठ्ठल मंदिरामधील हा रथ पुन्हा आपल्याला इतिहासाच्या पानाची आठवण करून देतो। मंदिराचं बांधकाम हे एक उच्च प्रतीच्या शिल्पकलेचं उदाहरण आहे। या एकाच खांबावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे साकारलेल्या 6 वेगवेगळ्या मूर्त्यांचं दर्शन होतं। याला आपण त्या काळात वापरलेलं 6 डायमेन्शन टेक्नॉलॉजी असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। विठ्ठल मंदिरातून बाहेर पडल्यानंतर बाजूलाच तुंगभद्रा नदीकडे जाण्याचा मार्ग आहे। आता आपण हम्पीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या तुंगभद्रा नदीच्या काठी जाणार आहोत। नदी काठी जाण्याचा मार्ग 2 मोठ्या मोठ्या दगडांच्या मधून जातो। या दगडी गुफेतून बाहेर पडल्यानंतर मनाला प्रसन्न करणारा असा तुंगभद्रा नदीचा किनारा दिसतो। तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरून हनुमानाचं जन्म ठिकाण आपणास खूप मोहक दिसते। हम्पी दर्शनामध्ये कोरॅकल राईड हा एक महत्वाचा भाग आहे। टोपलीच्या आकाराच्या बोटीत बसून तुंगभद्रा नदीमध्ये सफर करणे यात एक वेगळीच मजा आहे। शांत वाहणारं पाणी, मोठमोठे दगड आणि ओतप्रेत भरलेलं निसर्ग सौंदर्य मनाला प्रसन्न करून जाते। पूर्ण हम्पीचं